नमस्कार तुम स्वागत आहे मम्मीज किचन कट्ट्यामध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे चण्याची डाळ तोंडली आणि बटाट साधी आणि सोपी झटपट होणारी भाजी वाटण न टाकता पण खूपच यम्मी लागते साध्या पद्धतीने घरच्या पद्धतीने कारण कंटिन्यू आता मी नॉनव्हेज रेसिपीज टाकत होती सगळं कंटाळलं कंटाळला असाल म्हणून म्हटलं चला आज व्हेज रेसिपी टाकूया वन व्हेज चण्याची डाळची भाजी दाखवणार आहे खूपच छान आहे आणि चॅनलवर नवसा तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मी ते चणची डाळ भिजत टाकली होती मी गरम पाणी ते आता वेळेवर करा ठरलं होतं भाजी करायची म्हणून मी गरम पाण्यामध्ये भिजत टाकली होती चणची डाळ आणि ते दोन कांदे घेतलेले आहेत मीडियम आणि हे तोंडली घेतलेली आहे तो ले ले मी अंदाजे शंभर ग्राम जे तोंडली असेल अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे ह्याच्यामध्ये आपल्याला एक बटाटा पण ॲड करायचा आहे हे तीन नाईट पदार्थ राहणार आणि आता मी ते इंडक्शन कुकर ठेवलेला आहे हा नवीनच कुकर घेतलेला आहे मी बटरफ्लायचा आहे दोन लिटरचा बाराशे रुपयाला पुरं आता ह्याच्यामध्ये आपल्याला दीड चम्मच इतकं तेल ॲड करायचं आहे तुम्ही तेल कमी जास्त ॲडजस्ट करू शकता ते दीड चम्मच इतकं तेल ॲड केलेलं आहे आणि आपलं कुकर छान गरम झाला होता ह्याच्यामध्ये आपल्याला डकाचित कांदे टाकायचे आहेत ते तेलावर छान फ्राय करून घ्यायचे आहेत कांदे असे व्यवस्थित पाय कमेंट्सच येत नाही की ना तुम्हाला माझी रेसिपी आवडतात की नाही कमेंट्स येणं बंद झाले आणि तुम्ही कोणत्या शहरात ना बघताय तेही कमेंट्स करत जा प्लीज कमेंट्स आल्यावर जरा बरं वाटतं छान वाटतं कमेंट्स वाचायला आणि तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल हेही कमेंट्स करत जा आता हे आपण तेलावर छान फ्राय करून घ्यायचेत कांदे आपल्याला थोडीशी लालसरीपर्यंत शिजवून घ्यायचं आहे मी आता मोस्ट ऑफ ठरवलं आहे की आता स्टीलच्या भांड्यात जेवण बनवायचं आहे आता आपला कांदा छान शिजवून झालेला आहे ह्याच्यामध्ये आपण अगाद मी घरचा मसाला ॲड केलेला आहे तुम्हाला तिखट किती असेल त्याच्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकतात मी एक आणि थोडासा ॲड मसाला ॲड केलेला घरचाच मसाला ॲड केलेला आहे अर्धा चमच इतकी हळद आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे मला असं खूप काही काय बोलावं असं वाटतं पण जेव्हा रेसिपी करतो तेव्हा जमतच नाही बोलायला खूप ठरवते हो तुमची काही काही गोष्टी शेअर कराव्या पण जमतच नाही आहे बोलायला सवय नाही आहे आता आपल्याला सगळं मसाला हा कांद्यात छान फ्राय करून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि मी गॅस मिडियम केलेला आहे स्लो मिडियम गॅसवर आपल्याला फरतायचा नाही तर आपलं वाट जे मसाला आहे कांद्याचं करपू शकतो म्हणून मी मिडियम गॅस के इंडक्शन केलं होतं आता हे आपलं छान मिक्स झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण तोंडली टाकूया मी खूप लहान लहान तोंडली होती म्हणून याचे दोनच भाग केले होते मी आणि जेव्हा जर तोंडली मोठ लांब असेल मोठी असेल त्याचे चार भाग करून ॲड करायचं आहे खूपच जबरदस्त भाजलं तर खूपच छान अशी लागते चणाची डाळ तुम्ही सकाळपासून भिजत टाकली तर छान लवकर शिजली जाते पण मी चणची डाळ अर्धा तास अगोदर भिजत टाकली होती मी गरम पाणी केलं होतं त्याच्यामध्ये मग मी ते चणची डाळ भिजत टाकली होती आणि तुम्हाला पात भाजी सुकी हवी आहे की पात्र हवी त्याच्यानुसार तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता आमचं थोडंसं ग्रेव्ही पाहिजे होती रस्सा हवा होता म्हणून मी अजून पाणी याच्यामध्ये ॲड करणार आहे आता ह्याच्यामध्ये मी चणाची डाळ आणि एक बटाटा ॲड केलेला आहे चणची डाळ बऱ्यापैकी माझी फुल्ली होती भिजली होती आता आपण सगळी चण्याची डाळ ॲड करून घेऊया चणची डाळ सगळी ॲड केलेली आणि छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी मी ॲड करणार आहे आणि याला मला सात ते आठ शिट्ट्या लागल्या हाय फ्लेमवरती सात ते हाय फ्लेमवरती तुम्हाला सात ते आठ शिट्ट्या काढून घ्यायची आहेत चण्याची डाळ शिजे परचाची डाळ शिजायला वेळ लागते कारण की मी ती अर्धा अगोदर भिजत टाकली होती म्हणून जर तुम्ही दिवसभर भिजत टाकली असेल तर लगेच शिजली जाते कुकरला झाकण लावून शिट्ट्या काढून घेऊया तुम्ही पाहू शकता भाजी आपली छान शिजलेली आहे छान झालेली आणि तर खूपच छान येतो